तर दादा, मला कॅनडामध्ये जॉब करायचं आहे. कॅनडामध्ये मला येण्याचं माझं ड्रीम आहे. कॅनडामध्ये जॉब करायचं तर कसं असेल? काही शॉर्टकट आहेत का? सो असे एक ना अनेक क्वेश्चन्स मला आपल्या यूट्यूब चॅनलच्या मेसेज बॉक्समध्ये येत असतात. आपल्या व्हिडिओच्या खाली भरपूर असे मेसेजेस येत असतात, कमेंट येत असतात. मला इंस्टाग्रामवरती असे मेसेजेस येत असतात, फेसबुकवरती येत असतात. तर मी त्यांना नेहमी सांगतो असं नसतं. सो तुम्ही म्हणाल दादा कसं असतं, तर येस, आज हेच सगळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. तर नमस्कार, माझं नाव विनोद चंद्रकांत घोसाळकर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर. तर मंडळी, जसं पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की मला कॅनडामध्ये जॉब करायचा आहे किंवा माझं ड्रीम आहे, असे क्वेश्चन्स मला येत असतात आणि मी त्यांना नेहमी सांगत असतो की ह्याला प्रोसेस असते. तर आज या व्हिडिओमध्ये काय प्रोसेस असते हेच तुम्हाला मी सगळं सांगणार आहे, प्रोसेस वाईज सांगणार आहे. कुठले कुठले विजा लागतात तुम्हाला जर इथे जॉब करायचा असेल तर, हे सगळं एक्सप्लेन करून सांगणार आहे मित्रांनो. फक्त हा व्हिडिओ चालू करायच्या अगोदर एवढं सांगतो की मी इथे कुठला कॅनडा इमिग्रेशन ऑफिसर नाही आहे की कॅनडा इमिग्रेशन कन्सल्टंट नाही आहे. मी 2017 पासून कॅनडामध्ये राहतो आहे आणि माझे जे अनुभव आहेत किंवा मी जे शिकलेलो आहे 2017 पासून इथे, थोडंफार जे मला कळलेलं आहे थोडंफार, ते मी तुमच्याबरोबर शेअर करत असतो आपल्या सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये. सो म्हणून मी हे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि ही सगळी माहिती canada.ca या साईटवरती अवेलेबल आहे. मी ह्या साईटचा अभ्यास केलेला आहे आणि तीच माहिती शब्द फोड करून नीट तुम्हाला समजेल असं या व्हिडिओमार्फत घेऊन येत असतो. सो हे पहिल्यांदा तुम्हाला सांगायचं होतं, तुम्हाला डिस्क्लेमर द्यायचं होतं की मी कुठला कन्सल्टंट नाही आहे. जे आहे, जे मला कळलेलं आहे, ते तुमच्यापर्यंत मी या व्हिडिओमार्फत घेऊन येत असतो. सो प्रोसेस काय आपण त्याबद्दल बोलूया. सो मित्रांनो, तुम्हाला जर कॅनडामध्ये जॉब करायचा असेल तर तुमच्याकडे एकतर PR हवा, म्हणजे परमनंट रेसिडेन्शिप, अदरवाईज तुमच्याकडे वर्क परमिट हवं. तर आता तुम्ही म्हणाल की परमनंट रेसिडेन्शिप म्हणजे काय आणि कसं असतं ते बोलूया, आपण ह्याच्यावरतीच बोलूया. तर सो परमनंट रेसिडेन्शिपच्या अंडर 2 पार्ट येतात, म्हणजे एक असतं एक्सप्रेस एंट्री थ्रू तुम्हाला इकडे येता येतं आणि दुसरं असतं PNP. आता एक्सप्रेस एंट्री थ्रू कोणाला येता येतं, तर एक्सप्रेस एंट्री थ्रू तुम्हाला म्हणजे जे 0 to 0A आणि B या कॅटेगरीमध्ये येतात, म्हणजे कम्प्युटर इंजिनियर झाले किंवा शेफ झाले, HR झाले, हे सगळे 0A B मॅनेजर लेवलचे जॉब झाले, ॲडमिनिस्ट्रेशन लेवलचे जॉब झाले, हे सगळे या 0A B या कॅटेगरीच्या खाली येतात. आणि जे C आणि D हे जे आहेत, हे यांच्यासाठी PNP ऑप्शन असतं. सो हे सगळं डिटेल्स मी याची जे कुठले कॅटेगरीचे डिटेल्स आहेत याचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करा. तुम्हाला हे सगळे 0A B C D हे कॅटेगरी काय आहे, कुठले कुठले जॉब्स याच्या अंडर आहेत, हे तुम्हाला कळून जाईल. सो एक्सप्रेस एंट्री थ्रू 0A B हे येऊ शकतात आणि PNP थ्रू C आणि D कॅटेगरीमधले लोक येऊ शकतात. सो ह्या दोन्हीसाठी एवढाच फरक आहे. आणखीन एक्सप्रेस एंट्री किंवा PNP तुम्हाला IELTS किंवा CLP ही जी इंग्लिशची एक्झाम आहे ही तुम्हाला द्यावीच लागते. फक्त बँडचा थोडा फरक आहे. तुम्हाला एक्सप्रेस एंट्री थ्रूमधून इकडे यायचं असेल तर तुम्हाला बँड 7 ऑर अबाव लागतो, आणि जर तुम्हाला PNP थ्रू यायचं असेल तर तुम्हाला 5 बँड असला तरी चालतो. पण इंग्लिशची एक्झाम ही कंपल्सरी आहे PR एक्सप्रेस एंट्री थ्रू. अदरवाईज तुम्ही PNP ने येणार असेल तरीसुद्धा तुम्हाला इंग्लिशची एक्झाम द्यावीच लागते. तर त्याच्यानंतर येतं की तुमच्याकडे प्रूफ ऑफ फंड हा दाखवावाच लागतो का PNP आणि PR एक्सप्रेस एंट्रीमध्ये? येस, हे प्रूफ ऑफ फंड तुम्हाला दाखवावाच लागतो. आणि तुम्हाला 1 इयर ॲटलीस्ट एक्सपिरियन्स हवा जर तुम्हाला PRने किंवा PNP या प्रोग्राम थ्रू तुम्हाला कॅनडामध्ये यायचं असेल तर. हे लक्षात घ्या मित्रांनो. आणखीन PNP थोडंफार सांगतो आपण, याच्यामध्ये जर सांगायचं गेलं तर मोठा व्हिडिओ होईल, तर PNP मी एक सेपरेट व्हिडिओ करेन. PNP काय असतं फक्त एवढं एक सांगतो बेसिक, की इथे ज्या 13 प्रोव्हिन्स आहेत प्लस 3 टेरिटरीज आहेत यांचा
सेपरेट प्रोग्राम असतो इमिग्रंटसाठी, तर त्यांना त्यांच्या इथे त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या प्रोव्हिन्समध्ये काही स्किलसेटची लोकं हवी असतील तर ते ह्या एक्सप्रेस पूलमधून उचलतात आणि त्यांना इन्व्हिटेशन पाठवतात की येस तुमच्यासाठी आमच्या प्रोव्हिन्समध्ये जॉब अवेलेबिलिटी आहे, आम्हाला तुम्ही लोक हवे आहात, तर सो तुम्ही आम्ही तुम्हाला हा इन्व्हिटेशन लेटर पाठवतो, जर तुम्ही ॲक्सेप्ट करत असाल तर पुढची प्रोसेस चालू करूया. तर हे PNP असतं. सो तुम्हाला ते 600 पॉईंट देतात आणि तुमचे पॉईंट्स काय असतील झालेले तुम्ही एक्झाम दिल्यानंतर, सो ते पॉईंट मिक्स केले की तुम्हाला त्या प्रोव्हिन्स थ्रू तुम्हाला त्याचं इन्व्हिटेशन लेटर येतं. हा फरक असतो. एक ह्याचं PNPचं पूर्ण डिटेल्स मी एका कुठल्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की देईन. तर आता येऊया आपण वर्क परमिटमध्ये. सो वर्क परमिटचं काय असतं की ह्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश एक्झाम द्यावी लागत नाही, इंग्लिश तुम्हाला जास्त प्रूफ ऑफ फंड दाखवावा लागत नाही, थोडाफार प्रूफ ऑफ फंड दाखवावा लागतो, पण जसा PR प्रोसेसमध्ये जो त्यांनी दिलेला एवढा दाखवावा लागत नाही, 8 लाख 9 लाख एवढे दाखवावं लागत नाही, तुम्हाला नॉर्मल जो प्रूफ ऑफ फंड आहे तो दाखवावा लागतो. सो हा फरक आहे PR प्रोसेस आणि वर्क परमिटमधला. पण आता वर्क परमिटमध्ये सुद्धा दोन ऑप्शन्स असतात, सो हे जाणून घ्या. त्याच्या अगोदर थोडंसं सांगतो की बरेच एजंट तुम्हाला वर्क परमिट देण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणत असतात की आम्ही तुम्हाला वर्क परमिट देऊ आणि तुम्हाला कॅनडामध्ये जॉब मिळेल. मित्रांनो, इथे तुम्ही कधी कधी फसूसुद्धा शकता. सो त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. सो वर्क परमिटचे सगळे डिटेल्स तुम्ही या व्हिडिओमधून आता मी पुढे जे सांगणार आहे ते जाणून घ्या, नीट ऐका, तेव्हा तुम्हाला कळेल की वर्क परमिट नक्की कोणाला मिळतं आणि त्याचे कुठले प्रकार आहेत आणि कुठले विजाच्या अंडर आपण वर्क पर काम करू शकतो आणि आपल्याला जो एजंट जर देत असेल तर ते कुठले आहे ते तुम्ही शहानिशा करून बघूसुद्धा शकता. सो आता मी तुम्हाला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये नेतो आणि स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो की कुठले कुठले डिटेल्स आहेत. चला तर आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ. सो आता आपण आलेलो आहे canada.ca ह्या साईटवरती आणि ही साईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन, तिथे जाऊन नक्की बघा. सो हे बघा, आता इथे आपण टाइप्स ऑफ वर्क परमिट कुठले आहेत ह्याबद्दल बोलतो आहे. सो इथे दोन वर्क परमिट असतात, एक असतो ओपन वर्क परमिट आणि दुसरं असतं एम्प्लॉयर स्पेसिफिक वर्क परमिट्स. हे दोन ऑप्शन्स अवेलेबल असतात वर्क परमिटमध्ये. सो आता आपण पहिल्यांदा बोलूया ओपन वर्क परमिटबद्दल. इथे सगळे डिटेल्स दिलेले आहेत बघा मित्रांनो. सो ओपन वर्क परमिटमध्ये इथे ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. इथे फक्त त्यांनी सांगितलेलं आहे की जे नॉन इलिजिबल एम्प्लॉयर्स आहेत तिथे तुम्हाला ओपन वर्क परमिट मिळत नाही तिथे जॉब करण्यासाठी, आणि तुम्ही एस्कॉट सर्व्हिसेस असतात तिथे जॉब करण्यासाठी तुम्हाला हे ओपन वर्क परमिट मिळत नाही. आणि तर आता आपण जाऊया की ओपन वर्क परमिट कोणाला मिळतं. इथे क्लिक केलेलं आहे मी आणि आता ही ओपन होते बघा. सो आता इथे दिलेले आहे पूर्ण डिटेल्स की ओपन वर्क परमिट मिळतं कोणाला. तर पहिल्यांदा ऑप्शन आहे इथे पहिल्यांदा की जे इंटरनॅशनल स्टुडंट आहेत, जे ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि ते पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अप्लाय करणार आहेत, तर तिथे पोस्ट ग्रॅज्युएशन साठी एक पोस्ट ग्रॅज्युएशन वर्क परमिट प्रोग्राम असतं, तर त्या अंडर स्टुडंट्सना इथे जॉब करता यावा यासाठी हे ओपन वर्क परमिट मिळतं. सो इंटरनॅशनल स्टुडंट्सना इथे जॉब करता येतो, काही आवर्स असतात त्यांचे, सो ते तुम्हाला त्यानुसार तुम्हाला ओपन वर्क परमिट मिळतं. आणखीन जे स्टुडंट्स आहेत जे त्यांना फी ते भरू शकत नाही आहेत आणि त्यांना जॉब करायचं असेल, सो त्यांनासुद्धा इथे ओपन वर्क परमिट मिळतं, ते अप्लाय करू शकतात त्याच्यासाठी. त्याच्यानंतर येतं की जे आता दुसरा जो ऑप्शन होता आपला एम्प्लॉयर स्पेसिफिक वर्क परमिट ज्यांच्याकडे असेल, पण त्यांना सुद्धा वर्क परमिट मिळू शकतं, पण कसं, तर त्यांना तिथे काही मानसिक त्रास कोण देत असेल किंवा शारीरिक त्रास देत असेल तर ते ओपन वर्क परमिटसाठी अप्लाय करू शकतात आणि त्यांना त्या कारण दिल्यामुळे त्यांना ओपन वर्क परमिट मिळू शकतं. सो हे एक झालं. त्याच्यानंतर येतं आहे की ज्यांनी परमनंट रेसिडेन्सशिप साठी त्यांनी अप्लाय केलेलं आहे आणि त्यांचा अजून डिटेल्स आले नाही आहेत किंवा त्यांचं परमनंट रेसिडेन्सशिपचं अप्रुव्हल अजून आलं नाही आहे,
तर ते कॅनडामध्ये असतील तर ते ओपन वर्क परमिटसाठी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर जे डिपेंडंट्स आहेत ज्यांनी परमनंट रेसिडेन्सशिपसाठी अप्लाय केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर जे डिपेंडंट्स आहेत तर त्यांना जर जॉब करायचा असेल, डिपेंडंट म्हणजे त्यांचे स्पाऊस आणि त्यांचे चिल्ड्रन जर 18 इयर्सच्या वरती असतील तर सो ते अप्लाय करू शकतात ओपन वर्क परमिटसाठी. त्याच्यानंतर येतं की स्पाऊस अँड कॉमन लॉ पार्टनर ऑफ स्किल्ड वर्कर ऑर इंटरनॅशनल स्टुडंट, म्हणजे जर कोणी शिकण्यासाठी आलं असेल आणि त्यांचे स्पाऊस असेल किंवा स्किल्ड वर्कर असेल सो त्यांच्यासुद्धा स्पाऊस जॉब करण्यासाठी कॅनडामध्ये जॉब करण्यासाठी एलिजिबल असतात आणि त्या ओपन वर्क परमिट अप्लाय करू शकतात. सो हे झालं. त्याच्यानंतर आपण येतं की रेफ्युजी, म्हणजे सिरियातून काही लोकं येतात किंवा आणखीन दुसरे देश आहेत त्याच्यातून इमिग्रंट्स, इथे कॅनडाचा एक वेगळा प्रोग्राम आहे रेफ्युजींसाठी, सो ते सुद्धा वर्क परमिटसाठी अप्लाय करू शकतात त्यांचे डिपेंडंट आणि ते सो त्यांना इथे इथे जॉब करू शकतात त्याप्रमाणे. त्याच्यानंतर अंडर अँड अनफोर्सेबल रिमूव्हल ऑर्डर, हे मला माहिती नाही एक्झॅक्टली काय आहे ते, सो ते त्या अंडरसुद्धा लोक जे असतील तो ते अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर असतं की टेम्पररी रेसिडन्स परमिट होल्डर, म्हणजे जे वर्क परमिटवर इथे जॉब करतात, जसं मी इथे जॉब करतो आहे वर्क परमिटवर, माझ्याकडे टेम्पररी रेसिडंट व्हिजा आहे, सो वेदिका म्हणजे माझी वाईफ ही इथे ओपन वर्क परमिटला अप्लाय करू शकते आणि तिला इथे जॉबसुद्धा करता येऊ शकतो. सो डिपेंडंट जर माझ्यावर डिपेंडंट जॉब करू शकतात, जर लग किंवा असता जर 18 इयर्स अँड अबाव असते सो ते सुद्धा अप्लाय करू शकतात आणि त्यांनासुद्धा इथे जॉब मिळू शकतो या ऑप्शन खाली. सो हे झालं. त्याच्यानंतर कोणी यंग वर्कर असतील आणि इथे काही स्पेशल प्रोग्राम कॅनडाने ठरवले असतील तर त्याच्या अंडर कोणी येत असेल सो त्यांनासुद्धा इथे ओपन वर्क परमिट मिळतं. सो मित्रांनो, ओपन वर्क परमिट हे एवढे पॉईंट्स आहेत, याच्यामध्ये जर इलिजिबल असाल तरच ओपन वर्क परमिट मिळतं. तुम्हाला कोणीही, तुम्ही जर तुमच्या होम कंट्रीमध्ये असाल आणि तुम्ही जर ओपन वर्क परमिटला अप्लाय कराल तर मिळत नाही कोणी सांगत असेल तर ते चुकीचं आहे. ही साईट बघा, याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिले आहेत. तुम्ही कॅनडामध्ये असले पाहिजेत आणि हे सगळे जे क्लॉज आहेत ह्याच्या अंडर तुम्ही असला पाहिजे तरच तुम्हाला ओपन वर्क परमिट मिळतं. सो हे झालं. आणि ओपन वर्क परमिटच्या नंतर येतं आता एक मिनिट, येस, ओपन वर्क परमिटच्या नंतर येतं एम्प्लॉयर स्पेसिफिक वर्क परमिट. आता एम्प्लॉयर स्पेसिफिक वर्क परमिट म्हणजे काय? सो म्हणजे इथे दिलेलं आहे बघा की त्यांचं तुमच्या एम्प्लॉयरचं नाव, म्हणजे तुमच्याकडे एक्झॅक्टली काय, तर तुमच्याकडे इकडच्या एम्प्लॉयरची एक कॉपी पाहिजे, म्हणजे एम्प्लॉयरचं अपॉइंटमेंट लेटर पाहिजे की त्यांनी तुम्हाला इकडे जॉब दिला पाहिजे आणि त्यांनी अप्लाय केलं पाहिजे हे वर्क परमिट तुमच्यासाठी, किंवा तुम्ही किती वर्ष इथे जॉब करणार आहात हे सगळं त्याच्यावरती डिटेल्स पाहिजेत. आणि वर्क परमिट थ्रू तुम्ही 5 वर्ष जॉब करू शकता, पण 2 वर्ष 2 वर्ष आणि 1 वर्ष असं 3 तुमचं वर्क परमिट मिळतं. असं तुम्हाला डायरेक्ट 5 वर्षाचं मिळत नाही, तुम्हाला 2 वर्षाचं मिळतं, नंतर रिन्यू करावं लागतं परत 2 वर्ष, नंतर परत 1 वर्ष रिन्यू करावं लागतं. सो आणि तुमचं लोकेशन, तुमच्या कंपनीचं, तुमच्या एम्प्लॉयरचं लोकेशन डिटेल सगळं हवं असतं. सो म्हणजे एकूण काय, तर तुमची कंपनी जी ती तुम्हाला जॉब देणार आहे ती कॅनडामध्ये हवे आणि त्यांनी तुमच्यासाठी जॉब तुमच्यासाठी हे वर्क परमिट अप्लाय करायला पाहिजे. सो असं असतं, तुम्हाला जर तुमचा कोणी एजंट सांगत असेल की तुम्ही या कंपनीत आम्ही तुम्हाला जॉब देतो तिथे रिक्वायरमेंट आहे आणि हे सगळं वर्क परमिट, तर तुम्हाला हे एम्प्लॉयर स्पेसिफिक वर्क परमिट मिळेल. पण हे वर्क परमिट नक्की काय आहे, ह्याच्या जॉब्स रिस्पॉन्सिबिलिटी, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत हे नक्की चेक करा, नाहीतर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला फक्त त्या स्पेसिफिक कंपनीतच जॉब करायचा असतो हे लक्षात ठेवा. या स्पेसिफिक वर्क परमिटच्या अंडरखाली आलात तर तुम्हाला कॅनडामध्ये ती कंपनी सोडून कुठेही जॉब करता येत नाही. मग तुम्ही जो जॉब आहे तोच तुम्हाला त्या करावा लागतो, आणि जरी तुम्हाला आवडत नसेल तरी तुम्हाला ते तो करावा लागणार. जर नसेल करायचा तर तुम्हाला परत इंडियात जावं लागेल, तुम्ही दुसरा कुठलाही जॉब करू शकत नाही. जसं माझं आहे, मी आलेलो आहे इंटरनल कंपनी ट्रान्सफरनी आलो, म्हणजे ह्याच विजा थ्रू मी इथे आलेलो आहे. माझी कंपनी इंडियात आहे, इंडियाचे माझ्या कंपनीचे ऑफिसेस जगात बऱ्याच देशामध्ये आहेत, सो तसं कॅनडामध्ये सुद्धा आहे. सो कॅनडा
नोएडामध्ये मी इंटरनल ट्रान्सफरने आलेलो आहे आणि मी इथे जॉब करतो, माझी कंपनी इथे आहे. सो मला इथे मला जो वर्क परमिटचा जो व्हिसा आहे, टेम्पररी व्हिसा मला मिळालेला आहे. सो अशा तऱ्हेचं असतं. सो नक्की लक्षात ठेवा. पण मेन असतं की मी ही कंपनी सोडून कुठेही जॉब करू शकत नाही कॅनडामध्ये, फक्त या कंपनीमध्येच जॉब करू शकतो. जर मी PR ला अप्लाय केलं, मला PR मिळाला, तर मी ही कंपनी सोडून कुठेही जॉब करू शकतो ऑल ओव्हर कॅनडा. तर आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला जर कॅनडामध्ये जॉब करायचा असेल, सो तुम्हाला काय काय नक्की करावं लागेल, कुठले व्हिसा अवेलेबल आहेत आणि कुठल्या व्हिसा थ्रू तुम्ही येऊ शकता आणि कसं येऊ शकता. सो बऱ्याच जणांचे मला क्वेश्चन्स होते की मला जॉब मिळेल का, मला कॅनडामध्ये जॉब करायचं आहे तर काय करावं लागेल. काही काही जणं मला किंवा सुकृत सरांना रेझ्युमे पाठवायचे की माझ्यासाठी जॉब बघा, असं नसतं. तुम्ही कुठले कॅनडामध्ये असा डायरेक्ट जॉब तुम्हाला मिळू शकत नाही, तुम्हाला या सगळ्या प्रोसेस थ्रू जावं लागतं. कॅनडा गव्हर्नमेंटने तुम्हाला अप्रूव व्हिसा द्यावा लागतो की येस तुम्ही जॉब करायला या, आणि मगच तुम्ही इथे येऊन जॉब शोधू शकता आणि नंतरच पुढे काही तुम्हाला जॉब मिळू शकतो. आम्ही तुम्हाला जॉब देऊ शकत नाही इथे. सो मी इथे कुठलाही जॉब कंपनी चालवत नाही आहे, की माझी स्वतःची कंपनी नाही आहे, की सुकृत सरांची कुठली स्वतःची कंपनी नाही आहे. सो असं कधी करू नका की आम्हाला जॉब द्या, आमच्याकडे हे स्किल आहे, असं नसतं. हे सगळं तुम्ही फॉलो करा, तुमच्याकडे PR घ्या, तुम्ही PR घ्या किंवा मग वर्क परमिट घ्या, त्याच्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला तसा जॉब मिळू शकतो. सो हे सगळं सांगायचं होतं. तर तुम्हाला आय थिंक सो सगळं कळलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला ही जी माहिती दिली ही कशी वाटली मला नक्की सांगा. आणि जर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ लिंक सगळ्यांबरोबर ती शेअर करा. ज्यांना ज्यांना मराठी कळतं ना त्यांना शेअर करा, म्हणजे जर त्यांना जर कॅनडामध्ये यायचं जर ड्रीम असेल ना, सो ते त्यांना कळेल की नक्की काय काय करावं लागतं, काय प्रोसेस असते. आपले भरपूर व्हिडिओ आहेत यावरती, आपली सेपरेट प्लेलिस्ट आहे. माझ्या चॅनलवरती जा, आपल्या चॅनलवरती जा, तिथे PR प्रोसेसची पूर्ण एक माहिती असलेली पूर्ण एक प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ आहेत. सो ते बघा, तुम्हाला सगळी प्रोसेस कळून जाईल की काय करावं नक्की लागतं. चला तर मग आता इथे थांबतो. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा, आणि आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा सगळ्यांबरोबरती आणि नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही असेच भन्नाट व्हिडिओ येणार आहेत, भरपूर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येणार आहेत, ट्रॅव्हल व्हिलॉग आपल्या चॅनलवरती येणार आहेत. सो स्टे ट्यून. चला तर मग, बाय 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 बाय. काळजी घ्या स्वतःची, सुखी राहा आणि आनंदी राहा.